नमस्कार, माझं नाव मंगल काळे, मी ई बायोटेरियम मध्ये काम करते. आता काही दिवसापूर्वी मी ते प्रोडक्ट घेतलं, ते प्रोडक्ट माझ्या आईसाठी घेतलं. माझ्या आईचं मणक्यामध्ये गॅप आहे, नस दबली होती. मोठ्या मोठ्या डॉक्टरांकडे तिला इलाज केला पण काहीच आराम नाही पडला. एका डॉक्टरांना एमआरआय काढले तर डॉक्टरांनी, पुण्याचे खूप मोठे डॉक्टर आले होते, त्यांनी तो एमआरआय बघितला आणि डॉक्टर बोलले की तुम्हाला ऑपरेशन शिवाय पर्यायच नाही, ऑपरेशनच करावं लागणार आहे, गोळ्या औषधांनी तुमचं काही ते बरं होणार नाहीये. म्हणून मग आईला मी काय बोलली, हे प्रोडक्ट तू वापरून बघ. मग मी माझ्या आईसाठी घेतलं आणि आईला बोलली, हे प्रोडक्ट वापरून बघ आणि तुला काय आराम पडतो हे आपण बघूया. मी हे प्रोडक्ट घेऊन गेली, आईला दिलं. आईने पायामध्ये ब्रेसलेट घातलं आणि याच्यावरती मॅट आथरली आणि त्याच्यावरती ती झोपली. दोन दिवस तिने खूप छान आणि त्याच्यावरती घेतलं. दोन दिवसांनी तिला इतका छान फरक पडला की तिला दोन मिनिटं सुद्धा उभं राहता येत नव्हतं. ती दोन मिनिटं उभी अशी अर्धा तास उभी राहिली आणि योगायोगाने तिला एका कामासाठी बाहेर जावं लागलं म्हणून तिला चालण्याशिवाय पर्यायच नव्हता. म्हणून ती चालत गेली, वीस मिनिटं चालत गेली, तिथे वीस मिनिटांनी परत चालत आली. अशी ती एक तास चालली. एक तास चालली तरी तिला काहीही त्रास झाला नाही. जी बाई इथून इथे चालत नव्हती, तिला दोन मिनिटं चालायला गेल्या की बसायची, तिला उभं राहता येत नव्हतं आणि चालता पण येत नव्हतं. ती बाई अर्धा तास चालत जाऊन परत अर्धा तास चालत अशी एक तास चालली. घरी आल्यावर मला बोलली, खूप छान प्रोडक्ट दिलं ग मला, मला जे चालता येत नव्हतं, मी बसत होती, त्या प्रोडक्टने मी एक तास चालली. इतका छान अनुभव तिला आला, तिचं सगळं दुखणं 15 दिवसांमध्ये गायब झालं. तिच्या बोटामध्ये सुद्धा हाड वाढलं होतं, त्याचा सुद्धा डॉक्टरांनी ऑपरेशन शिवाय पर्याय नाही हेच सांगितलं होतं. आम्ही खूप घाबरलो होतो, म्हणजे ऑपरेशन केलं तर आधी होईल, पण त्या प्रोडक्टने तिला इतका चमत्कार घडला की तिचं ते बोट सुद्धा दुखायचं राहिलं, ते हाड अडकत होतं ते सुद्धा अडकलं नाही, मनगटामध्ये हाड वाढलं होतं ते सुद्धा तिचं खूप छान कव्हर झालं. आता ती इतकी मस्त आणि नॉर्मली तिचं सगळी दुखणी गायब झाली, खूप छान चालते, जाते, काम करते, सर्व करते. एवढं मी सांगितलं, खूप मनापासून मी ई बायोटेकचं धन्यवाद करेन की एवढं मोठं संकट माझ्या आईवरचं टळलं.